म्हाडा या इमारतीमध्येच माझा जन्म झाला, तिथेच मी लहानाचा मोठा झालो. इमारत क्रमांक 58 आणि 57 यामध्ये जी काही थोडीफार जागा होती या जागेत सोसायटीचं ऑफिस होतं आणि या सोसायटीचं ऑफिस मी ज्या वेळेला आमदार झालो त्यावेळेला सोसायटीने मला वापरायला परवानगी दिली. परंतु त्या बाबतीमध्ये कोणी तक्रार केली की अनधिकृत बांधकाम आहे आणि कुठली शहानिशा न करता म्हाडाने मला नोटीस दिली की सदर बांधकाम आपण केलेलं आहे आणि ते ताबडतोब काढून टाका. म्हाडाला ज्या वेळेला मी पत्र लिहिलं की सदर बांधकाम माझं नसून त्या जागेचा मालक मी नाही आहे, त्या जागेचा मालक सोसायटी आहे आणि संपूर्ण नस्ती तपासता असं लक्षात आलं, सगळ्या फाईल बघितल्या की या जागेशी माझा कुठलाही संबंध नाही, तशा प्रकारचं लेखी पत्र म्हाडाने मला दिलं, माझ्यावरची नोटीस मागे घेतली. पण या दरम्यान माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वारंवार पत्रकार परिषदा घेऊन अनिल परब यांनी म्हाडाचा मोठा भूखंड घेतलाय, अनिल परब यांनी म्हाडाचा मोठा भूखंड त्यांनी हडप केलेला आहे, अशा सनसनाटी बातम्या देऊन माझी प्रतिमा खराब करण्याचं काम केलंय, जे ते नेहमीच करतात.